कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि राहा आमच्या सोबत। संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळावं म्हणून 9 ऑगस्ट या क्रांती दिनाच्या निमित्ताने पंढरपूर येथे आंबरण उपोषण सुरू करण्याचा निर्णय शिर्डी येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला। धनगर आरक्षण समितीचे प्रमुख समन्वयक पांडुरंग अण्णा मेरगळ, उत्तर महाराष्ट्र समन्वयक विठ्ठल महानोर, औरंगाबाद येथील वकील ऍडव्होकेट संदीप नरोटे, अशोक कोळेकर, भगवान जहाड या प्रमुख कार्यक्रमाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। धनगर समाज आरक्षणाची कोर्टातील केस सरकारने दररोज चालवावी व 8 ऑगस्ट पर्यंत धनगर समाजाला आरक्षण मिळून द्यावं, अन्यथा 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त पंढरपूर येथे महाराष्ट्र राज्यातील सर्व धनगर समाजाच्या वतीनं आरक्षणाचा शेवटचा लढा आयोजित करून सरकार सत्तेवरून खाली खेचण्यासाठी तीव्र आंदोलन सुरू करण्यात येणार आहे। यामध्ये प्रत्येक गावात घंटानाद प्रभात फेरी तहसीलदार यांना निवेदन देण्यात येणार आहे। तर या लढ्यात महाराष्ट्र राज्यातील 5 लाख धनगर समाज बांधव पंढरपूर येथे येतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। या बैठकीत विजय तमनर, अशोक होनमाने, शिवाजीराव ढेपले, रमेश टिक्कल, नंदू महानोर, विठ्ठल खताळ, सरुनाथ महानोर, अरुण मतकर यांच्यासह अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील प्रमुख नेते उपस्थित होते। धनगर समाजाचा आरक्षणाचा लढा संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वनव्याच्या रूपाने पेटणार कशी अशी चिन्हे निर्माण झाली आहे। पंढरपूरमध्ये महाराष्ट्रामध्ये किमान 5 लाख धनगर बांधवांनी उपस्थित राहायचं अशा प्रकारच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता बैठका चालू आहे। आता शिर्डीमधून आपण या ठिकाणी साई पालखी निवासमधून आपण बोलत आहोत। या ठिकाणी ह्या विषयाची पार्श्वभूमी अशी आहे की हे जे सरकार आहे हे सरकार धनगर समाजाच्या मतावरती आलेलं आहे हे विरोधकांनी, सत्ताधाऱ्यांनी, मुख्यमंत्र्यांनी गेल्या 5 वर्षामध्ये अनेक वेळा कबूल केलंय। 72 वर्ष आमची जी एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीची प्रक्रिया आहे इथल्या प्रस्थापित राजकीय व्यवस्थेनं, इथल्या सरकारांनी धनगरांच्या तोंडाला पानं पुसली आहेत आणि अनन्वित अत्याचार केलेले आहेत। आणि म्हणून आमची आत्ता मागणी अशी आहे की जसं मराठा समाजाची तुम्ही त्यांची जी उच्च न्यायालयातली रिट याचिका फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये दररोज चालवली, त्याचा सगळा खर्च केला, तसंच आमची 4919 नंबरची महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचची जी रिट याचिका धनगर जमातीच्या वतीनं उच्च न्यायालयामध्ये आहे ती दररोज चालवली गेली पाहिजे, तिचा खर्च सरकारनं केला पाहिजे आणि त्या ठिकाणी कोर्टाचा निकाल लागल्यानंतर लगेच त्या दिवशी जी आर काढून 8 तारखेच्या आत धनगर समाजाच्या हातामध्ये एसटीचं प्रमाणपत्र मिळालं पाहिजे। तुम्ही 5 वर्षापूर्वी असं म्हणणार होता की पहिल्याच कॅबिनेटमध्ये देऊ, आता सगळी कॅबिनेट संपली, तुमचं सरकार पाय उतार होण्यासाठी आचारसंहितेसाठी आता फक्त 50 दिवस आहेत। ह्या 50 दिवसामध्ये तुम्हाला हे सगळं करणं गरजेचं असताना 8 तारखेपर्यंत जर का सर्टिफिकेट आमच्या हातात मिळलं नाही तर देणार ठेवा ह्या महाराष्ट्रामध्ये धनगर याची जमात आहे। मनाला आनंद त्याला सरकारवरती बसवते आणि मनाला आनंद त्याला खाली खेचून पायाखाली तुडवते, मग तुम्ही परत पुन्हा बसायचंय का धनगरच्या पायाखाली यायचंय हे सरकार तुम्ही ठरवा। तुमच्यासाठी हा अल्टिमेटम आहे, 8 तारखेपर्यंत द्या नाहीतर धनगरी ढोल आणि कैताळ घेत धनगरांनी पंढरपूरच्या दिशेनं 9 ऑगस्टला या क्रांती दिनानिमित्त त्या ठिकाणी आमरण उपोषण आणि ह्या सरकारचं करायचं काय हे आम्ही ठरवणार आहोत। धनगर समन्वय समितीकरता पांडुरंग मेरगळ, विठ्ठल भाऊ मारणार, संदीपांजी नरोटे, शिर्डी। प्रतिनिधी सुनील नजन, कॉमन न्यूज मराठी, अहमदनगर।